नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आज निघालेल्या महत्त्वपूर्ण जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत। ही जाहिरात आहे राज्य उत्पादन शुल्क, यामध्ये चपराशी, चालक आणि जवान तसेच लघु टंकण लेखन या चार पदाची भरती निघालेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। राज्य उत्पादन शुल्काची अपडेट आपण 2 महिने अगोदरच पाहिलेली होती आणि त्या सिलेबस कशा प्रकारचा आहे, तुमची मैदानी चाचणी कशा प्रकारची घेणार आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। तर मित्रांनो, आज ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये चार प्रकारच्या पदांची भरती होणार आहे, चालक, चपराशी, जवान आणि लघु टंकण लेखक। तर आता आपण पाहणार आहोत या सर्व पदाची पात्रता काय मागितलेली आहे, याचा सिलेबस काय आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा, तेव्हाच तुम्हाला या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती कळेल। तर बघा मित्रांनो, पदाचे नाव लघु लेखक निम्न श्रेणी 5 जागा आहे यामध्ये आणि लघु टंकण लेखक 16 जागा आहे। तसेच बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क 371 जागा आहे आणि जवानी वाहन चालक 70 जागा आहे आणि चपराशीचे 50 जागा आहे। असे 4 पदं मिळून हे या ठिकाणी भरती होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमची परीक्षा केव्हा होणार आहे याचा कालावधी पण दिलेला आहे, 18 जुलै ते 30 जुलै दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, 18 जुलै ते 30 जुलै दरम्यान तुमची परीक्षा केव्हा पण होऊ शकते, पदानुसार परीक्षा ही वेगवेगळी होणार आहे। बघा मित्रांनो, यामध्ये लघु लेखक निम्न श्रेणीच्या जागा ज्या त्या 5 जागा आहे आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल। ठीक आहे, यामध्ये 1 SC आहे, 1 विजावाची आहे, OBC 1 आहे, EWS 1 आहे आणि ओपन कॅटेगरी 1 आहे। त्यानंतर लघु टंकण लेखक याचे 16 जागा आहे आणि यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे अर्ज भरण्याच्या अगोदर मित्रांनो व्यवस्थित चेक करायचे। आणि यामध्ये समांतर आरक्षण पण दिलेलं आहे, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, पदवीधारक, अंशकालीन या सर्व पदासाठी समांतर आरक्षण या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे। तर मित्रांनो, जवान यासाठी अर्ज भरताना तुम्हाला जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी पाहावं लागेल। बघा, जिल्हा स्तरावर भरावायच्या पदांचा सामाजिक व समान आरक्षणाबाबत तपशील। ठीक आहे, बघा या ठिकाणी पुणे आहे, पुणेच्या 19 जागा ज्या आहेत 26 आहे, नंतर सोलापूर आहे 29 जागा आहे, नंतर अहमदनगर आहे 42 जागा, नंतर अमरावती आहे 9 जागा। ठीक आहे मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला हे संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करायची। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात अर्ज भरायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यात जागा या ठिकाणी चेक करायचे आणि नंतरच अर्ज भरायचा, बाकी तुम्ही इतर जिल्ह्यात पण हा अर्ज भरू शकता। ठीक आहे, जिल्हावाईज जागा या ठिकाणी दिलेल्या आहे। तर बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे जवान आणि वाहन चालक, म्हणजे चालकची पोस्ट आहे मित्रांनो ही। या ठिकाणी बघा, पुणेमध्ये 7 जागा आहे, सोलापूरमध्ये 4 जागा आहे, अहमदनगरमध्ये 1 जागा आहे, अमरावतीमध्ये 3 जागा आहे। ठीक आहे मित्रांनो, याचा पण अर्ज भरताना तुम्हाला जिल्ह्यानुसार जागा या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे आणि तुमच्या जिल्ह्यात जर तुमच्या कच्च्या जागा नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी पण हा अर्ज भरू शकता। जशी तुम्ही पोलीस भरतीचे अर्ज भरलेले होते त्याच प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती तुमची केली जाणार आहे। ठीक आहे, तुम्ही इतर जिल्ह्यात पण अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर आणि शेवटची पोस्ट आहे मित्रांनो चपराशीची, चपराशी जागा बघा, मुंबई या ठिकाणी 7 जागा आहे, अमरावती फक्त 1 जागा आहे, वाशिममध्ये 2 जागा आहे, यवतमाळमध्ये 2 जागा आहे, बुलढाणामध्ये 1 जागा आहे। चपराशीच्या पण जागा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यानुसार चेक करणे गरजेचं आहे। ठीक आहे, तुमच्या या ठिकाणी जिल्ह्यानुसार जागा दिलेली आहे, संपूर्ण जिल्ह्यानुसार जागा व्यवस्थित चेक करायची। तुमच्या जिल्ह्यात जागा असेल तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता, नाहीतर इतर जिल्ह्यात पण तुम्ही हा अर्ज भरू शकता। तर पहा मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे हे 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 5 वर्ष मागासवर्गीयांना। लक्षात ठेवायचं, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, म्हणजे त्यांना या ठिकाणी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी जेवणसाठी पण वयोमर्यादा सारखीच आहे, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपनला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। ठीक आहे मित्रांनो, 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि यामध्ये जे SC ST OBC EWS कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी 5 वर्ष प्लस करायचे। तसेच या ठिकाणी खेळाडूसाठी वयोमर्यादा दिलेली आहे, माजी सैनिक, अपंग, पदवीधर, अंशकालीन याची पण वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची। तर आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितली आहे। तर बघा, लघु लेखक निम्न श्रेणी याची पात्रता मागितली आहे 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे। तसंच या ठिकाणी तुम्हाला स्टेनो पण मागितलं आहे, 100 शब्द प्रति मिनिट, स्टेनो मागितलं 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंग मागितल्या 30 किंवा इंग्रजी टायपिंग मागितल्या 40, दोनपैकी कुठली एक टायपिंग जर असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। मराठी 30 असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा इंग्रजी 40 असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता।
आपण स्टेनो असणे गरजेचं आहे 100. नंतरची पोस्ट लघुटंक लेखक, याची पात्रता मागितली 10वी पास, स्टेनो मागितले 80, मराठी मागितले 30 आणि इंग्रजी मागितले 40. दोनपैकी कुठले एक टायपिंग असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जेवण राज्य उत्पादन शुल्क, याची पात्रता मागितली फक्त 10वी पास. 10वी पास असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जेवणची. नंतरची पोस्ट आहे जेवण आणि वाहन चालक, याची पात्रता मागितली 7वी पास आणि वाहन चालवण्याचा परवाना. किमान हलके 4-चाकी वाहन असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं आहे मित्रांनो तुम्हाला हलके, या ठिकाणी किमान म्हटलेलं आहे, जास्त यापेक्षा काही पण चालते. आणि 5 नंबरची पोस्ट आहे चपराशीची, याची पात्रता मागितली आहे फक्त 10वी पास. ठीक आहे, जेवण आणि चपराशी या पदासाठी तुम्ही 10वी पासवर अर्ज भरू शकता. ठीक आहे मित्रांनो, अशा 5 प्रकारच्या पोस्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याची या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जेवण आणि वाहन चालक या पदासाठी उंची पण मागितलेली आहे. पुरुषाला मागितले 165 सेंटीमीटर, चेस मागितल्या 79.5 सेंटीमीटर अधिक, आणि महिलाला जी उंची मागितली आहे ती आहे 160 सेंटीमीटर, आणि वजन मागितलं आहे 50 किलोग्रॅम. तर पहा मित्रांनो, यासाठी एक्झाम शुल्क बघा. लघुलेखक यासाठी जी एक्झाम शुल्क आहे ते 900 रुपये ओपनला आहे, आणि मागासवर्गीयांना 810 रुपये. तसेच जेवणासाठी जे एक्झाम शुल्क आहे ते 735 आहे, आणि मागासवर्गीयांना 660 आहे. जेवण आणि वाहन चालक यासाठी एक्झाम शुल्क 800 रुपये आहे, आणि मागासवर्गीयांना 720 रुपये आहे. तसेच चपराशी गड्ड यासाठी जे एक्झाम शुल्क ओपनसाठी 800 रुपये आहे, आणि मागासवर्गासाठी 720 रुपये आहे. हे तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. लक्षात ठेवायचं, एक्झाम शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित चेक करायचं अर्ज भरण्याच्या अगोदर. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण पात्रता पाहिलेली आहे, वयोमर्यादा पाहिलेली आहे, आणि तुम्हाला एक्झाम शुल्क किती भरायचं हे पण पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत की आता सिलेबस काय राहणार आहे, तुमची मैदानी चाचणी कशाप्रकारे घेतल्या जाईल या ठिकाणी, आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणते कागदपत्र जवळ असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क याची परीक्षा ही TCS मार्फत होणार आहे, म्हणजे TCS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे आणि तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी कशा प्रकारची घेणार आहे. तर बघा मित्रांनो, लघुलेखक, लघुटंक लेखक, जेवण, राज्य उत्पादन शुल्क या 3 पदाचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी या 4 विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पेपर तुमचा मराठी आणि इंग्लिश दोन लँग्वेजमध्ये होणार आहे. बघा प्रश्नसंख्या बघा, बुद्धिमत्ता चाचणी 30 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 30 प्रश्न 30 गुण, मराठी 30 प्रश्न 30 गुण, आणि इंग्रजी 30 प्रश्न 30 गुण. ठीक आहे, असा 120 मार्क्सचा तुमचा या ठिकाणी पेपर होणार आहे, आणि 120 प्रश्न असणार आहे. आणि परीक्षेचा जो वेळ आहे तो 1.5 तासाचा, 1.5 तास तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. ठीक आहे, नंतर आहे जेवण आणि वाहन चालक, याचा सिलेबस बघा, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी, याचा पण सिलेबस मित्रांनो सारखाच आहे, 120 प्रश्न 120 गुण, आणि वेळ 1.5 तासाचा. तसेच चपराशीचा सिलेबस बघा, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. मित्रांनो, या ठिकाणी बघा, बुद्धिमत्ता चाचणी 50 मार्क्स, GK 50 मार्क्स, मराठी 50 मार्क्स, आणि इंग्रजी 50 मार्क्स, असे तुमचे 200 प्रश्न असणार आहे, आणि 200 गुण असणार आहे, आणि वेळ मित्रांनो असणार आहे 2 तासाचा. ठीक आहे मित्रांनो, तर चपराशीचा पेपर सोडून सर्व पेपर मित्रांनो तुमचे 120 गुणाचे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, बुद्धिमत्तेवर तुम्हाला कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहे, GKवर कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहे, तसेच मराठीवर कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहे, आणि इंग्रजीवर तुम्हाला कोणत्या घटकावर प्रश्न विचारण्यात येणार आहे, संपूर्ण सिलेबसमध्ये दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क यासाठी तुमची 80 मार्क्सची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं, 80 मार्क्सची तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच वाहन चालकसाठी पण तुमची 80 मार्क्सची मैदानी चाचणी होणार आहे, आणि यामध्ये हलके मोटर वाहन चालविणे, जड मोटर वाहन चालवणे हे घेण्यात येणार आहे. तसेच चपराशीसाठी फक्त 200 मार्क्सची तुमची लेखी परीक्षा घेतल्या जाईल. तसेच लघुलेखक आणि लघुटंक लेखक याची जी पोस्ट आहे त्यासाठी तुमची 80 मार्क्सची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर बघा, जेवण व वाहन चालक या पदासाठी तुमची मैदानी चाचणी होणार आहे. 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण, अशी 80 गुणाची तुमची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. महिलांसाठी 1 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, आणि गोळाफेक 20 गुण. ठीक आहे, पुरुष आणि महिलाची मैदानी चाचणी या ठिकाणी कशाप्रकारे घेतल्या जाईल हे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे. पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्किंग नव्हते, तर मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर 1-4 याप्रमाणे तुमचे गुण या ठिकाणी कमी केल्या जाणार आहे. तर मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला
45% गुण मिळवणे आवश्यक आहे. लक्षात ठेवायचा 45% जर गुण मिळेल तरच तुम्ही समोर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरण्यात येणार आहे आणि एकाच दाबाप्रमाणे तुमची नियुक्ती या ठिकाणी शारीरिक चाचणीसाठी करण्यात येणार आहे. म्हणून लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, तुमच्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे. ठीक आहे, दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट, वयाच्या पुराव्यासाठी मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना काही चालेल, शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेला पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, आर्थिक दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा जर तुम्ही EWSमध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागू असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला गरजेचं आहे या ठिकाणी जर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागू असेल तर, नंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग सर्टिफिकेट, माजी सैनिक असेल तर माजी सैनिक सर्टिफिकेट, खेळाडू असेल तर खेळाडू सर्टिफिकेट, अनाथ असेल तर अनाथबाबतचं सर्टिफिकेट. ठीक आहे, नंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, विवाहित स्त्रियांचा नावात बदल असल्याचा पुरावा जर महिला उमेदवार असेल आणि तुमच्या नावात बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुरावा द्यावा लागेल, मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर तुम्ही लघु टंकलेखनसाठी अर्ज भरत असाल तर टंकलेखनबाबतचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल त्याचे प्रमाणपत्र, MSCID प्रमाणपत्र, चालकसाठी जर अर्ज भरत असाल तर ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, तुम्हाला अर्ज भरताना अपलोड करणे गरजेचं आहे. जे तुम्हाला लागू आहे तेच डॉक्युमेंट तुम्ही अर्ज भरताना अपलोड करायचे. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ती अंतिम तारीख आहे ते 13 जून. 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 13 जून पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता, 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे राज्य उत्पादन शुल्कामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबाबतची संपूर्ण जर PDF लागत असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. PDF व्यवस्थित वाचायची मित्रांनो, नंतरच हा अर्ज भरायचा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.